मुंबईत आता 4G टॉवरचा मुद्दा पेटणार आहे. मुंबईकरांना एकतर खेळायला मैदानं उरलेली नाहीत आणि त्यातच आता जी मैदानं आहेत त्यावर 4G टॉवर्स उभारून मैदानांचाच घास घेतला जातोय. चेंबूरमधल्या नागरिकांनी याविरोधात काल एल्गार केला, त्यामुळे हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. बॅट आणि बॉल घेण्याऐवजी फलक घेऊन मैदानात उतरलेत. मैदानात मुलांचं आंदोलन तर रस्त्याच्या दुतर्फा त्याच भागातले नागरिकही रस्त्यावर उतरले. मैदानं वाचवण्यासाठी एरवी शांतताप्रिय असलेल्या मुलांना नागरिकांना आक्रमक व्हावं लागलंय. मुंबईत सध्या 4G टॉवर्स उभारण्याचं काम सुरू आहे. त्यापैकीच एक टॉवर टिळकनगर भागातल्या या सह्याद्री मैदानात होणार आहे. मैदानाचा घास घेतला जाणार असल्यानं नागरिक संतप्त झालेत. ग्राउंड आणि मैदान रिझर्व केले ग्राउंड खेळण्यासाठी, ते गव्हर्नमेंट कशी देते? इंडस्ट्रियल विकता का तुम्ही मुंबई संपूर्ण? हां, विकायला निघालात तर हे ग्राउंड छोटे होत राहिले तर आमची मुलं खेळणार कुठे? मुलांचं खेळण्याचं मैदान हिरावलं जाणार आहेच, त्याचबरोबर या भागात नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मोबाईल टॉवर्समुळे होत असलेल्या रेडिएशनचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आक्षेप घेतला जातो. त्यातच आता हे 4G टॉवर्स येत आहेत, त्यामुळे नागरिक धास्तावलेत. विशेष म्हणजे सार्वजनिक मैदानांवरच हे टॉवर्स कसे काय उभारले जातात असा आक्षेप नागरिकांनी घेतला आहे. रिलायन्सवाले जे आहेत त्यांना फक्त सरकारी जमिनी का भेटतात, ह्याच्यात काहीतरी गूढ आहे. सोमय्याच्या, गोदरेजच्या अशा भयानक जमिनी अशा खारफुटीच्या पडलेल्या आहेत, तिथे यांना दिसत नाही जागेला टॉवर बांधण्यासाठी. नागरिक रस्त्यावर उतरले की राजकीय पक्षही त्यांचा कळवळा घेत रस्त्यावर उतरतात. मात्र राजकीय पक्षांचा हा कावा न समजण्या इतकी जनता दुखखुळी नाही. मुंबईभर हे टॉवर्स उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेत आला तेव्हा आता रस्त्यावर येणारे राजकीय पक्ष काय झोपले होते का असा सवाल विचारला जातोय. महापालिका या यंत्रणेनं नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं अपेक्षित असताना या टॉवर्सना मंजुरी देताना महापालिकेनं आरोग्याचा विचार केला का? मोठ्या उद्योग समूहांना अशा प्रकारची मंजुरी चुटकीसरशी कशी मिळते? मोठ्या उद्योग समूहांच्या प्रस्तावांना विरोध न करण्यामागे सगळ्याच राजकीय पक्षांचं काय हित असतं? हे प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पडले आहेत. मुंबईत मोकळ्या जागा फारशा उरलेल्या नाहीत, त्यातच जी मैदानं आहेत त्यांचाही असा घास घेण्याचा डाव प्रशासन करत असेल तर मुंबईकर तो यशस्वी होऊ देणार नाहीत. विकासाला विरोध असायचं कारण नाही, पण सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवावर विकासाचं घोडं उधळलं जाणार असेल तर नागरिकांना ते कसं मान्य होईल? प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.